नमस्कार, मी केवल। आज मी उभा आहे वर्णीतील नेहरू सेंटर आर्ट गॅलरी इथे, जिथे भारतातील प्रसिद्ध चित्रकार तपन मडकीकर यांचा चित्र प्रदर्शन भरलेलं आहे। चित्र प्रदर्शनाचं नाव आहे थ्रू द विंडो। नक्की थ्रू द विंडो ही संकल्पना घेऊन चित्रातून नेमकं जे प्रसिद्ध चित्रकार आहेत तपन सर यांना नक्की काय सांगायचं आहे, तर त्यांच्याशी आज या प्रदर्शनानिमित्त आपण खास बातचीत करणार आहोत। नमस्कार तपन सर, आपलं स्वागत आहे जी साऊथमध्ये। म्हणून मला पहिला प्रश्न विचारायचा आहे, तुमचे मी चित्र पाहिले आता, तुमच्या चित्रामध्ये असं वेगळेपणा दिसतोय, नेमकं चित्र प्रकार नेमका काय आहे तुम्हाला सांग। मुळात तुम्ही जर चित्र नीट बघितली तर त्याच्यात तुम्हाला निसर्ग चित्रण जास्त दिसेल। त्यातही तुम्हाला डोंगर आणि समुद्र ह्याची चित्रं या विषयाशी निगडीत चित्र तुम्हाला जास्त दिसतील। त्यातही तुम्हाला डोंगर आणि समुद्र ह्याची चित्रं या विषयाशी निगडीत चित्र तुम्हाला जास्त दिसतील। तर मी मुळात स्वतः एक गिर्यारोहक आहे आणि मी सतत ट्रेकिंगला जात असतो हिमालयात, त्यामुळे मला निसर्गात राहायला खूप आवडतो, प्रवास करायला आवडतो, त्यामुळे तेच साहजिकपणे माझ्या चित्रांमध्ये जास्त करून दिसून येतो। सो माझा कल जास्त तुम्ही म्हणू शकता निसर्ग चित्रांकडे अधिक आहे। तुम्ही म्हटला की तुमचा कल हा निसर्गाकडं अधिक आहे आणि तुमच्या चित्रामध्ये थोडंसं वेगळे फरक आला होता, म्हणजे साधारणतः चित्र हे चित्र असतात, परंतु तुमच्या चित्रामध्ये असे बॉक्सेस दिसतात, वेगवेगळ्या छटा दिसतात, नेमका हा प्रकार काय? काम करता करता मला एक दिवसाच्या अचानक मी चित्र करत होतो आणि मला ते त्याची मोडतोड करावीशी वाटली आणि मग मी तो एक प्रयत्न करत होतो आणि मग ती मला जरा इंटरेस्टिंग वाटली पद्धत आणि म्हणून एक मोझॅक आणि आपली पझलचे जे तुकडे असतात त्याचं एक कॉम्बिनेशन मी करून बघितलं। तर ते सुरुवातीच्या एका चित्रामध्ये मला खूप इंटरेस्टिंग वाटलं, म्हटलं हे अजून डेव्हलप होईल का, तर ते बघू आपण आणि त्याच्यातनं काय पॉसिबिलिटीज आहेत, काय शक्यता आहे किंवा काही त्याच्यामध्ये अडचणी येत आहेत का चित्र करताना। सो हा एक भाग होता, तर तो एक माझा तिथे एक्सपेरिमेंट चालू झाला त्या चित्रांमधनं। जसे की तुमची सांगितलं की तोडमोड करण्याची तुम्ही सुरुवात झाली आणि त्यातून तुम्ही हे चित्रप्रकाराला सुरुवात केली काढायला, नेमकी सुरुवात कशी झाली, मग त्याच्यासाठी तुम्ही प्रशिक्षण वगैरे घेतलं का? प्रशिक्षण असं नाही, प्रशिक्षण माझं ऑलरेडी एक कलाक्षेत्रातलं झालेलं आहे, माझं कला शिक्षणाची माझी पार्श्वभूमी आहे। रयजा स्कूल ऑफ आर्टमधनं मी अप्लाइड आर्ट आणि फाईन आर्टचा दोन्हीचे मी डिप्लोमा कोर्सेसमध्ये पूर्ण झालेले आहेत आणि हे माझं साधारण 20-21 वर्षापूर्वी माझं झालं होतं पूर्ण। आणि ह्या मधल्या 20 वर्षामध्ये मी फक्त एक प्रिंट मेकिंग नावाचा एक मुद्रा चित्र प्रकारचा जो एक भाग असतो त्याच्यात मी काम करत आलो। सो त्याच्यात मी ही सुरुवात केली होती ह्या तंत्रशैलीची काम करायला। मग माझ्या असं लक्षात आलं की त्याच्यामध्ये फार अडचणी नाही म्हणता येणार, पण एक फार लिमिटेशन्स येत आहेत त्याच्यामध्ये, त्याच्या शक्यता फार कमी आहेत त्या प्रकारच्या तंत्रामध्ये प्रिंट मेकिंगच्या। सो त्याच्यात अजून जर मला काही प्रयोग करायचे असतील तर मग मला पेंटिंगकडे शिफ्ट व्हावं लागेल आणि म्हणून मग मी कॅनव्हास आणि कागदावर शिफ्ट झालो। या अगोदर तुमचे प्रदर्शन तुम्ही असे भरवलेले आहेत का, किंवा आता कोरोनाचा काळ होता तर कसे तुम्ही प्रदर्शन भरवले? करोना काळात प्रदर्शनही भरवता आलं नाही आणि फार चित्रही करता आली नाही, कारण सगळंच बंद असल्यामुळे साहित्याचा तुटवडा होता, त्यामुळे स्केचिंगच चालू होतं जवळपास घरातल्या घरात जे काही सामान उपलब्ध आहे त्याच्यामध्ये। कसा अनुभव होता कोरोना काळातला चित्र काढण्याचा? करोना काळातला असा अनुभव काही फार वेगळा असा नव्हता, कारण चित्रकाराला शक्यतो करून वर्क फ्रॉम होमच असतात। परत घेऊन चित्रातून नेमकं जे प्रसिद्ध चित्रकार आहेत तपन सर यांना नेमकी काय सांगायचं आहे, तर त्यांच्याशी आज या प्रदर्शनानिमित्त आपण खास बातचीत करणार आहोत। नमस्कार तपन सर, आपलं स्वागत आहे जी साऊथमध्ये। म्हणून मला पहिला प्रश्न विचारायचा आहे, तुमचे मी चित्र पाहिले आता, तुमच्या चित्रामध्ये असं वेगळेपणा दिसतोय, नेमकी चित्र प्रकार नेमका काय आहे तुम्हाला सांग। मुळात तुम्ही जर चित्र नीट बघितली तर त्याच्यात तुम्हाला निसर्ग चित्रण जास्त दिसेल। त्यातही तुम्हाला डोंगर आणि समुद्र ह्याची चित्रं या विषयाशी निगडीत चित्र तुम्हाला जास्त दिसतील। तर मी मुळात स्वतः एक गिर्यारोहक आहे आणि मी सतत ट्रेकिंगला जात असतो हिमालयात, त्यामुळे मला निसर्गात राहायला खूप आवडतं, प्रवास करायला आवडतो, त्यामुळे तेच साहजिकपणे माझ्या चित्रांमध्ये जास्त करून दिसून येतो। सो माझा कल जास्त तुम्ही म्हणू शकता निसर्ग चित्रांकडे अधिक आहे। तुम्ही म्हटला की तुमचा कल हा निसर्गाकडं अधिक आहे आणि तुमच्या चित्रामध्ये थोडंसं वेगळे फरक आला होता, म्हणजे साधारणतः चित्र हे चित्र असतात, परंतु तुमच्या चित्रामध्ये असे बॉक्सेस दिसतात, वेगवेगळ्या छटा दिसतात, नेमका हा प्रकार काय? काम करता करता मला एक दिवसाच्या अचानक मी एक चित्र करत होतो आणि मला ते त्याची मोडतोड करावीशी वाटली आणि मग मी तो एक प्रयत्न करत होतो आणि मग
मग ती मला जरा इंटरेस्टिंग वाटली पद्धत, आणि म्हणून एक मोझॅक आणि आपली पझलचे जे तुकडे असतात त्याचं एक कॉम्बिनेशन मी करून बघितलं. तर ते सुरुवातीच्या एका चित्रामध्ये मला खूप इंटरेस्टिंग वाटलं, म्हटलं हे अजून डेव्हलप होईल का तर ते बघू आपण, आणि त्याच्यातनं काय पॉसिबिलिटीज आहेत, काय शक्यता आहे, किंवा काही त्याच्यामध्ये अडचणी येत आहेत का चित्र करताना. सो हा एक भाग होता, तर तो एक माझा तिथे एक्सपेरिमेंट चालू झाला त्या चित्रांमधनं. आणि जसे की तुमची सांगितलं की तोडमोड करण्याची तुम्ही सुरुवात झाली आणि त्याच्यामुळे तुम्ही हे चित्रप्रकाराला सुरुवात केली काढायला, नेमकी सुरुवात कशी झाली, मग त्याच्यासाठी तुम्ही प्रशिक्षण वगैरे घेतलं काय? प्रशिक्षण असं नाही, प्रशिक्षण माझं ऑलरेडी एक कला क्षेत्रातलं झालेलं आहे. माझं कला शिक्षणाची माझी पार्श्वभूमी आहे, रयेजा स्कूल ऑफ आर्टमधनं मी अप्लाइड आर्ट आणि फाईन आर्टचं दोन्हीचे मी डिप्लोमा कोर्सेसमध्ये पूर्ण वेळ झालेले आहेत. आणि हे माझं सण 20 वर्षापूर्वी माझं झालं होतं पूर्ण. आणि ह्या मधल्या 20 वर्षामध्ये मी फक्त एक प्रिंट मेकिंग नावाचा एक मुद्रा चित्रप्रकारचा जो एक भाग असतो त्याच्यात मी काम करत आलो. सो त्याच्यात मी हे ही सुरुवात केली होती ह्या तंत्रशैलीची काम करायला. मग माझ्या असं लक्षात आलं की त्याच्यामध्ये फार अडचणी नाही म्हणता येणार, पण एक फार लिमिटेशन्स येत आहेत त्याच्यामध्ये, त्याच्या शक्यता फार कमी आहेत त्या त्या प्रकारच्या तंत्रामध्ये प्रिंट मेकिंगच्या. सो त्याच्यात अजून जर मला काही प्रयोग करायचे असतील तर मग मला पेंटिंगकडे शिफ्ट व्हावं लागेल, आणि म्हणून मग मी कॅनव्हास आणि कागदावर शिफ्ट झालो. या अगोदर तुमचे प्रदर्शन तुम्ही असे भरवलेले आहेत का, किंवा आता कोरोनाचा काळ होता तर कसे तुम्ही प्रदर्शन भरवले? करोना काळात प्रदर्शनही भरवता आलं नाही आणि फार चित्रही करता आली नाही, कारण सगळंच बंद असल्यामुळे साहित्याचा तुटवडा होता, त्यामुळे स्केचिंगच चालू होतं जवळपास घरातल्या घरात जे काही सामान उपलब्ध आहे त्याच्यामध्ये. कसा अनुभव होता कोरोना काळातला चित्र काढण्याचा? करोना काळातला असा अनुभव काही फार वेगळा असा नव्हता, कारण चित्रकाराला शक्यतो करून वर्क फ्रॉम होमच असतात, घरातूनच किंवा स्टुडिओमधूनच काम करत असतात एरवीसुद्धा, त्यामुळे करोना काळात असा काही फार आमूलाग्र बदल जाणवला नाही. पण ते जे एक फ्रस्ट्रेशन असतं की सगळंच बंद आहे घर आजूबाजूचं, आपण पूर्ण वेळ घरात आहोत, आपल्याला घरातल्याच लोकांना बघायची फार सवय नसते कामानिमित्त बाहेर जात असल्यामुळे, ते 24 तास आपल्या घरात आपल्यासोबत आहेत. सो तो एक फार वेगळा अनुभव होता. थोडीशी एक म्हटलं तर एक आपल्या चित्र करताना एक शांतता लागते किंवा एक आयसोलेटेड एक प्रकार लागतो, तो कुठेतरी कमी झालेला होता, पण असा फार फरक नाही जाणवला. चित्र चालूच होती, काम करण्याची हे चालूच होतं. सर जसं म्हणतात प्रत्येक गोष्टीची भाषा असते, प्रत्येकाच्या तुम्ही माणसाला व्यक्त होत असतो, तसं तुमच्या चित्रामधून तुम्हाला काय व्यक्त व्हायचं, किंवा जो चित्र तुमचं बघतो त्याने काय घ्यावं चित्र? माझ्या बाबतीत विचार कराल तर मला जे व्यक्त व्हायचं असतं ते मी चित्र करतानाच व्यक्त होत असतो. एकदा माझं चित्र संपलं की माझं व्यक्त होणं तिथे संपलेलं असतं. मला जर माझं चित्र आवडलं असेल किंवा मला जे म्हणायचं आहे किंवा मला जे माझ्या मनातनं जे काही माझे माझं भावविश्व मला करायचं असेल ते मला जर समजलं चित्र करताना तर ते समोरच्याला नक्कीच समजेल. आणि जसं मी मगाशी म्हटलं की मी फार निसर्गाच्या सान्निध्यातला माणूस आहे, आणि दुसरा असाही एक माझी बाजू आहे की मला कोलाहलापासून लांब जायला आवडतं, शांत जागा मला आवडतं. चित्र सोडलं तर निसर्गात फिरायला तुम्हाला आवडतं असं आहे? हो, त्यातूनही डोंगरात फिरायला मला आवडतं, डोंगरात वर चढून जायला, शांत जिथे असेल तिथे काही फार त्रास नसेल तर तिथे मला जास्त आवडतं. आता हे तुमचं नेहरू सेंटरमधलं जे एक्झिबिशन प्रदर्शन आहे ते किती दिवस आहे? हे याची सुरुवात आज झाली 12 एप्रिलला, आणि 18 एप्रिल म्हणजे पुढचा येणारा जो सोमवार आहे त्या दिवसापर्यंत सगळे दिवस आहे, सकाळी 11 वाजल्यापासून संध्याकाळी 7 वाजेपर्यंत. मध्ये 4 दिवस सुट्टी आलेली आहे, लॉंग विकेंड आहे, पण त्याही दिवसांमध्ये प्रदर्शन चालू राहणार आहे. खूप खूप धन्यवाद सर जी साहेब विषयी आपण बोलल्याबद्दल. थँक्यू. तर आपण तपन सरांशी बोलल्याप्रमाणे हे वरळी येथील जे एक्झिबिशन आहे प्रदर्शन आहे ते आजपासून ते पुढच्या सोमवारी 18 तारखेपर्यंत 11 ते 7 दरम्यान सुरू राहणार आहे. तर तुम्ही या एक्झिबिशनला आवर्जून भेट द्या, आणि जोडलेले आहे जी साऊथ न्यूजबरोबर कॅमेरामन आयुषसोबत मी केवल सोनावणे, जी साऊथ न्यूज मुंबई. प्रसिद्ध चित्रकार तपन मडगेकर यांचा आपण प्रतिक्रिया जाणून घेतल्यानंतर, त्यांच्याशी बातचीत केल्यानंतर आज या चित्र प्रदर्शनात थ्रू द मीडिया चित्र प्रदर्शनात प्रदर्शनाला भेट दिली ती म्हणजे अभिनेते विनोद गायकर यांनी. नमस्कार सर. नमस्कार. तुम्हाला या प्रदर्शनामध्ये काय जाणवलं की कसं वाटलं चित्रपट तुम्हाला? खूप छान वाटलं आहे खरं तर, कारण तपन मित्र आहे आणि बऱ्याच वर्षानंतर त्याचीही वेळ झाली, आणि वेगळा फॉर्म आहे
म्हणजे मी असं कधी पझल्समध्ये चित्र पाहिलेली नाही आहे आणि ते बघून फारच कमाल वाटतं आहे. नाहीतर प्रत्येक चित्रामध्ये त्याचा वेगळा लोकेशन आहेत, म्हणजे कुठे शेकोटी पेटते आहे, कुठे निसर्गाच्या सान्निध्यात आहे, कुठे अगदी रात्र झाली आहे, कुठे प्रकाश आहे, आणि त्याला आपण पझल्समध्ये मांडलं हे मी पहिल्यांदाच बघतो आहे. आणि ते जरी कोड्यात जरी मांडलं असं तरी त्याचे उत्तरं खूप सोपी आहेत असं म्हणायला हरकत नाही. तो खूप गोड दिसत आहे. म्हणजे मग इकडचे पण एक दोन चित्र मी म्हणते की डेप्थ वाईज पझल्स मध्ये करताना ती जी आपण चित्राची डेप्थ म्हणतो ती कठीण, म्हणजे मला तरी वाटतं की ते कठीण आहे. मी काय फार चित्र एलिमेंटरी इंटरमिजिएट आपण जे करतो ते मिळालं होतं, पण खूप बघतो कलाकार असल्यामुळे कुठे कुठे जाणं होतं, बघणं होतं, त्यामुळे मी तेच म्हणलं की ते डेप्थ क्रिएट करणं पझल्समध्ये फार कठीण आहे आणि ते फार आवडलं. या प्रदर्शनातलं तुम्हाला आवडले का चित्र? हे काम मला माहीत नाही, परत होतं की बऱ्याच वेळानं कलेच्या बाबतीत असं होतं आणि माझे काही चित्रकार मित्र मी त्यांना विचारतो अरे ह्यात तुला काय कळलं, तर बऱ्याच वेळा असं होतं की तर तुला काय कळलं ते महत्त्वाचं आहे. बऱ्याच वेळा चित्रकाराचं म्हणणं वेगळं असतं, आपल्याला दिसतं आपल्या कुठल्याही कलेच्या बाबतीत, म्हणा लिहिणारा एक लिहितो, वाचणारा एक वाचतो आणि त्याच्यावर रिॲक्ट करणार आहे. मला हे चित्र फार एक तर त्याचं ना ते शेड खूप मला माहिती आहे हे जे दिसत आहेत ना हे फार कठीण आहे ते क्रिएट करणं ते, आणि त्याच्यामध्ये तो माहीत नाही मला तो चौकोनी सूर्य फारच आवडला आहे. तो म्हणजे आवडला असतो तुम्हाला चौकोनी ते हा नाही तो मला असं वाटतं की तो चित्रकार असं एक थॉट आहे असं मला वाटतं. कारण की कसं ना आपण बिल्डिंग्समध्ये ना आपण आता इतके कॉन्क्रीट झालं याच्यामध्ये की नद्यांना आपण बांध घातलं आणि नद्यांना आपण आपला आकार दिला, तसं ना आपण सूर्याला पण आकार दिलाय का कसा चौकोन ज्या बिल्डिंगमध्ये राहिलेला असा तो, आणि त्यातही तो त्याच्या ऑरेंज रंगामध्ये जो दिसतोय ना सगळ्यात की तुम्ही कितीही झाकण्याचा प्रयत्न केला निसर्ग झाकता येत नाही, तो कुठूनही उठून दिसतो. मला हा थॉट माहीत नाही तो माझा मला वाटतो आणि मला ते खूप गोड एक तर म्हणत ते पझल्समध्ये करणं कठीण, त्यात त्याने त्याच्यामध्ये जे काही थॉट आणला तो मला खूप आवडला. आणखी एक मला एक दुसरा प्रश्न विचारायचा होता, म्हणजे एक व्यक्ती होता या चित्रांना सोडून, तो म्हणजे मी आता तुमची फेसबुकवरती एक पोस्ट बघतो की विनोदायन म्हणून काय ते तुमचे आहे, नेमकं विनोदायन काय आहे सांगा. विनोदायन हे यूट्यूब चॅनल आहे खरं तर, आणि विनोदायन हसवण्यासाठीच आहे. आपण बऱ्याच वेळेस बघून की आजूबाजूला एवढं दुःख चालू आहे, कोणी नर्वस आहे, टेन्शन्स आहे, त्याच्या एक यूट्यूब चॅनलचे छोटे छोटे व्हिडिओ छोटे छोट्या वेबसिरीज मी करतो की ज्या बघून तुम्हाला म्हणजे तुमचं टेन्शन फ्री होईल, तुम्ही टेन्शन गुल होईल असं एक विनोदायन चॅनल मी करतोय स्वतःच्या नावाने, माझं स्वतःचं यूट्यूब चॅनल. खूप खूप धन्यवाद सर जी साऊथ जोशी बातचीत केल्याबद्दल. थँक्यू. तर आपण थ्रू द विंडिया प्रदर्शनात बघितलं की अभिनेते विनोद गायकर यांनी हजेरी लावले. जर तुम्हाला हे चित्रकार तपन मडकीकर यांच्या थ्रू द विंडो या चित्र प्रदर्शनात अभिनेते विनोद गायकर यांनी हजेरी लावली तर तुम्हाला हे चित्र प्रदर्शन बघायचं असेल तर वळी वरळी येथील नेहरू सेंटरला नक्की भेट द्या. हे प्रदर्शन 12 एप्रिलपासून ते पुढच्या सोमवारी म्हणजेच 18 एप्रिलपर्यंत नागरिकांसाठी आणि चित्रप्रेमींसाठी खुलं राहणार आहे. तर आवर्जून या चित्र प्रदर्शनाला भेट द्या आणि पाहत राहायची सौ मुंबई. कॅमेरामन आयुष सोबत मी केवळ